जत मध्ये बेदाणा लिलाव केंद्राचा शुभारंभ. पहिल्याच सौद्यात मिळाला 275 इतका उच्चांकी दर. 275. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. सांगली आणि तासगाव पाठोपाठ आता जत मध्ये देखील बेदाणा लिलाव केंद्र सुरू करण्यात आले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जत कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यांचा शुभारंभ आमदार विक्रम सावंत आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या सौद्यांमध्ये जत तालुक्यातल्या 150 अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या सौद्यामध्ये 65 टन बेदाण्याची आवक झाली. यामध्ये संखचे शेतकरी अप्पासिद्ध जालगिरे यांच्या बेदाण्याला तब्बल 275 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला, तर सुसलातचे शेतकरी अक्षय सोमनिंग चौधरी यांच्या बेदाण्याला तब्बल 251 रुपये इतका दर मिळाला आहे. जत तालुक्यासह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मोठ्या प्रमाणात बेदाण्याचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या बेदाणा लिलाव केंद्राचा फायदा होणार असून दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी बेदाणा सौदा पार पडणार असल्याची माहिती जत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली. यावेळी अप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडक, सहाय्यक सचिव सोमनील चौधरी, सरदार पाटील, बसवराज बिराजदार, रमेश पाटील, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, युवराज निकम, राम सलगर, बाजार समितीचे सर्व संचालक, अडत व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजे विजय सिंह दुपे दुय्यम बाजार आवाज जत येते. केदारचा सौदा तालुक्याचे आमदार विक्रम सिंह सावंत आणि आमच्या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. अतिशय चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळानं घेतलेला आहे, कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला बेदाणा उत्पादन हा जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहे आणि या शेतमाराला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्या ह्या हेतून सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला. आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातलेच एक शेतकरी अप्पू जालगिरी हे संच आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी 275 रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला. तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी अक्षय चौधरी त्यांच्या सुद्धा बेदाण्याला 251 रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा सौदा त्यांनी काढला. ते आमच्या आडत्या अरवादी अवरादी आणि त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांचंच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या मधून. येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जत मध्ये अशा पद्धतीनं बेदाण्याचे सौद्यांचा शुभारंभ होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि पणन मंडळाच्या वतीनं वार्षिक 6% व्याजदरानं कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आम्ही इथं केलेली आहे. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, आडत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा, विकत घ्यावा, विकण्यासाठी विक्रीसाठी अडत्यांनी यावं एवढी विनंती करतो.